काही जो लोक मोठे मोठे मी बॅनर बघितले बीजेपीचे की बीजेपी सरकारने मराठा लोकांना आरक्षण मराठा मुलांना मुलींना आरक्षण दिल्याबद्दल धन्यवाद. मी त्यांना सांगतो जे बॅनर लावतात की हे बीजेपी सरकारमुळे झालं असं नाही, शिवसेनेमुळे झालं नाही, उलट हे म्हणजे राष्ट्रवादीमुळे झालं नाही, काँग्रेसमुळे झालं नाही, तर ते कोणामुळे झालं तर ते सर्वसामान्य लोक जे रोडवर आले आणि असंख्य संख्ये एकत्रित होऊन आपल्या हक्कासाठी जे लढले त्यांच्यामुळे मराठा आरक्षण खरं तर मिळालं. हे आरक्षण मिळालं लगेच कोर्टात गेलं. कोर्टात न्याय प्रविष्ट असताना तुम्हाला जर माहिती असते तर न्याय प्रविष्ट आहे तर मग तुम्ही काय करता, तर मुद्दामुद्दी ते 76,000 कोटीची भरतीचा विषय काढतात. आता होतं कसं, ते म्हणतात की मराठा आरक्षणाचा जेव्हा आम्ही 16% आरक्षण देऊ तेव्हा आम्ही तिथं ओबीसीचा विचार करू. मग ओबीसी बांधव हे कोण आहेत, हे सर्वसामान्य लोकांची मुलं आहेत. SC ST कोण आहेत, सर्वसामान्याची मुलं आहेत. मग ते काय म्हणतात, अहो आमच्या पोटाची अडचण आहे, गेले काही वर्ष तुम्ही एक सुद्धा नोकरी दिली नाही आणि तिथं तुम्ही आता हे न्याय प्रविष्ट असताना सुद्धा हा विषय तिथं काढता. मला या सरकारला तेच बोलायचं की मराठा मुलांना आरक्षण तुम्ही दिलंच पाहिजे आणि ते तुम्ही दिलंय आणि त्याचे श्रेय हे सर्वसामान्य लोकांना जातं. पण तुम्ही न्याय प्रविष्ट असताना हा वाद पुन्हा कशाला काढता की तिथं परत आता झालं असं की काही लोकांना वाटलं की मराठा 16% आरक्षण मिळालं. पण जेव्हा तुम्ही पेपर मध्ये ऍड वाचली तिथं असं केलं की 100% ते 16% म्हणजे 16. पण आज जर बघितलं तर तिथं 100 मधून 50 आपण वजा करायचे आणि त्या 50 वर 16% म्हणजे 8% आरक्षण मिळालं सरकार.